नमस्कार मित्रांनो, बघा आज आमच्या आईचं जरासी सकाळी सकाळी धावपळ चालली म्हणले. आज देवाचा कार्यक्रम आहे ना, त्याच्यामुळे थोडं धावपळ राहते सकाळी सकाळी. हो 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 का, जरा सुकी रस्सी भाजी काय? रस्सी भाजी का? वा 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 वा, आज बटाट्याची रस्सी भाजी बनवायची मित्र. मग आता भूका लागत येतो ना, सकाळी लवकर उठावं लागते. शेतकरी वर्ग आहे आपला मित्रांनो, धावपळ करावट लागते. आता वेळ का घेतलंय बघा, भाजीला बी काढलंय, बटाटे सोडली ना. हा बटाटे शिलून घेतले बघा, हे भाजीला इकडे फुटाने घेतले जराशी. सगळं लागते बाबा, आज एकच नंबर होती मित्र, तुम्हाला दाखवतो. आज झणझणीत काम आहे बघा, आज काय एकच नंबर झणझणीत आहे. कांदा घालू नये ती बी, कांदा घालावाच लागतो. हा हा हा, मसाला काढला वाटायला जरा रोज कुठा कुठे जात, पण ते लागत आहे बघा मित्र. कुठल्या शिवाय नाही चव लागत आपल्या शेतकरी वर्गाला. रेडीमेड आहे आपल्याकडे, पण ते खाऊ नाही वाटत ना, भाजीला टेस्ट येत नाही. रेडीमेड आपल्या शेतकऱ्यांना खावा ते? नाही नाही नाही, त्याला आणाय पैसे कुठून आणायचे? पैशाचं काय, पण ते आपल्याला चव लागत नाही, ते काय बरोबर नाही वाटत. ते शेतीत काय जायचं आणि पुढे आणायचे? हा नाही, ते काय कामाचे पुढे सुड्या कुणी खावाय त्या माणसाला पुढे असते. देख गिरणीवर दळून आणलेले असतात पुढे चिकट. हा काय नाही, मग बरोबर नाही वाटत. उकाळ पाटा गावरण खाणे गावाकडलं. चला मित्रांना म्हणलं सकाळी सकाळी आज जरा रविवार दिवस आहे, दाखवा म्हणलं भाजी कस काय होती. जरा काय बटाटे जरा धुवून घेतले, वापला टाकायचे असतील अजून. लई काम आहे, चिरून घेतले. पलीकडे बी पाणी ठेवलं होतं ना, त्याच्यात बी टाकले पाणी. मित्रांना दाखवा म्हणलं सकाळी सकाळी. अजून दाखवतो मित्रांनो, कशी भाजी बनवायची कशी नाही. हा कांदा चिरायचा आहे, कांदा चिरायला. कांदा एक वावरातलाच आणलाय, तर निघायला लागले कांदे थोडे थोडे. बघा केवढा मोठा कांदा आहे मित्रांनो. शेतकऱ्याला काय असतंय की एकदा खायचं म्हणलं का काय, त्याचं आच्या पिच्या नसतं. तसं काय नाही, एवढा कांदा आहे सिटीत भेटतो. कांदा एवढा मोठा कांदा सिटीत काय भेटाला? सोलापूरला. मग काय मार्केटला जातोय देऊ? आपल्यापाशी काय मार्केट आहे? नाही नाही, शेतकरी तर नाही मार्केट. कांदा उठून कच खरेदी झाला. कांद्याचं घातलं होतं काय झणझणीत होते म्हणता. जेरीच्या मशनीला असणार तर त्याचा दान काय होगा? आज करावं लागतं. माल शेतकरी जातो काय, मला नवीनच सगळं माल असतोय ना. सगळा नवीन शेतातला माल तयार झालेला घेतोय तो शेतकरी. आता पाणी लागतंय, पाण्यात टाकलं म्हणजे जरा खमंग होतोय ना. तिकट पाणी येत नाही डोळ्याला, तिकट कांदा पाणी आणतो. असं खूप सुंदर चाललंय बघा शेतकऱ्याचं मित्रांनो. सगळ्या मित्रांनी आपल्याला सहकार्य करा, आपल्या चॅनलला लाईक करा मित्रांनो, फॉलो करा. लाईक करा विसरू नका मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो. सगळं अनेक नवीन नवीन कार्यक्रम आपण टाकणार आहे चॅनलवरती. आपलं चॅनल खूप सुंदर आहे मित्रांनो. दाखवतो तुम्हाला भाजी कशी बनवायची कशी नाही. आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो. भाजीला आता कुटायला काढायचंय बघा, तुम्हाला दाखवतो. आज फुटाणे बी घालायचे जरा शिका. फुटाण्याशिवाय नाही घालून गोडा. आमच्या आईला पहिल्यापासून वाटायचं घाटायचं पहिल्यापासून छंद आहे मित्र. असं काही नाही म्हणजे कंटाळा येत नाही तिला. असं कुठलं की बाबा हे आज करायला नको. दोन्ही टाइम कंटाळाच करायचं म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला कुठून येणार? असं चाललंय मित्रांनो, खूप सुंदर आहे. रोजची रोज ते आता मशालामध्ये तर घातलेलंच असतं खोबरं बिबरं, पण ते असं वरचं रोजची रोज घेते बघा. ते रोज कुटायला घेते, ते रोज ताजाच मशाला. थोडस लवंग बिंग जरा झणझणीत होते ना, घसा विसा कोरडा होतो जरा शिकतेने. ठणठणीत राहतो दिवसभर माणूस, वातावरण खेड्यातलं. हा आता कुटायला जायचं मित्र, चला दाखवतो तुम्हाला भाजीला कुटायचंय बघ. हळपूड ना, हळपूड लवंग
खोबर खोबर आपला शिळा मसाला नाही वापरत आपण, ताज्या मसाल्याचा वास येतो घुमघुमती त्याच्यामुळं ही कुटावं लागतं। आता खोबरं टाकाय आता काढून घेते वार लय ग भरा 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 वार आहे त्या वारेने माणसाला काय सुचत नाही। अग निकिता योग आता भाजी करायची आपल्याला, कढई मांडली मी वर औ आता योग तेल टाकते बघ काय टाकते तेल योग मगच कांदा धुवून टाकलाय तळायला सत्र बरे मला नाही ना उठ बसवत मी एखाद्यात घेते सगळा पसरा मोरून कांदा परतला मग आपण बटाटे टाकू तिकडं सामान टाकू बटाटे मी धुवून ठेवलेलं थोडी हळद टाकते ना चटणी मिरची म्हण चटणी पाणी
मशाला कुठून आणला टाकते बघ आता मशाला मशाला टाकला ना पळीने हलवी दे ना आता हो की शिजतय बघ आता नमस्कार मित्रांनो आता या जेवायला आता भाजी झाली तुम्हाला दाखवतो मित्रांनो खाली घेतो उतरून भाजी झाली जवळ या मित्रांनो दाखवायला मित्रांना कडे सांडण बघा असं थोडं वटकन लावायचं असं मस्त म्हणजे मग हलत नाही डुलत नाही कशी भाजी झाली मित्रांनो धन झाली का एकच नंबर काम आहे दाखवा म्हणलं मित्रांना ताटात घेताना का मित्रांनो खूप सुंदर आहे मित्रांनो खेड्यातलं वातावरण आहे सकाळी सकाळी गरम गरम आहे का भाजी बी गरम आहे ज्वारीची भाकरी असे आमची निकिता बी आता भूक लागली म्हणते ना सकाळी सकाळी भूक लागते आज सुट्टी त्यांना शाळेला सकाळी सकाळ भाकरी काढून चाकून ठेव ना भाजी उरलेली काय खायला चालू करायची खूप सुंदर आहे मित्रांनो असं सगळ्यांनी आपल्या आईच्या हातचं घरचं खात जावं मित्रांनो बाहेरचं खाऊ नका आजारी पडते आणि जावं लागते इंजेक्शन घेतलं मी घेवत लागते ना दुखत होत ना ताप यायची थांबलं थोडं तरी गोळ्या नाही खाल्ल्या पाहिजे इंजेक्शन आणि दिलं कोण बाकी देऊ का निकिता एकच नंबर काम आहे मित्रांनो खूप सुंदर आहे नमक लागते लय धंदानी झालं वाटतं बाबा करावं लागत आहे मला नाही होत मनाने काय होत मनाने कस होईन ताजा मसाला करणं करा मला पाहिजे बा काम ए रोज आजच पुढे आणजे ना अशाच वाचायची पुढे काय आणली भाऊ का पुढे धन कुठलं तर कुठलं पावडर कुठली तर कुठली दिली टाक एकच नंबर मित्र झाले भाजी या जेवा तुम्ही पण या एक नंबर झाली एक नंबर भाजी कस काय झाली एक नंबर झाली भाजीला टेस्ट झाली बर का कुठून मसाला आहे ना कुठून मसाला आहे उकडा वाढला आहे कान कुठं कुठं बारीक घ्यावं लागत असं म्हणाल मी आता पूजा कुठून आपला चाकू लज्जाला जाई चर 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 एकदा घुसलं की चिरत एक नंबर काम आहे निकिता काय पपल कोण आला ना पपल म्हणून असलं एक दोन चाकू द्या मला अजून लावून आहो हा चाकू आता एकूत राहिलाय ते बेतारलं हे झालाय दुसरं नवं चाकू दे मला दोन चुरून खातो ना भाजीला टेस्ट झाली अशी चुरला मित्र माझा काला चोरून बेस्ट लागते ना हो काला चोरला मित्रांनो खेड्यात असं जीवन असते टिकून कवर खायचंय टेकायचं थोडी जमतंय टेकून टेकून खायला टिकून बसायचं नाही आपल्याला आपल्याला जायचं कामाला चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो लाईक करा फॉलो करा मित्रांनो आपल्या चॅनलला व्हिडिओ कसा झाला आहे मित्रांनो आपल्या कमेंट मध्ये सांगा मित्रांनो भाजी कशी झाली
चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.